शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। शहर में कोरोना का संक्रमण रोकने के लिए मनपा आयुक्त तुकाराम मुंडे द्वारा विविध उपाय योजना की गई है, लेकिन उनके कई निर्णयों में दूजा भाव होते देखा गया है, जो सही नहीं है। ऐसा नगर सेवक धर्मपाल मेश्राम द्वारा पत्र परिषद दौरान कहा गया है। मनपा आयुक्त तुकाराम मुंडे द्वारा लॉकडाउन के दौरान कई निर्णय लिए गए हैं और कई निर्णयों में उन्होंने बदलाव भी किए, जो कि एक तरह से हो रहा दूजा भाव है। ऐसा न करते हुए लिए गए निर्णयों पर अमल करें और अपने निर्णयों पर बने रहे, ताकि शहर की जनता के सेहत से खिलवाड़ ना हो। ऐसा पत्र परिषद के दौरान नगर सेवक धर्मपाल मेश्राम द्वारा कहा गया है। नागपुर शहरी चे आयुक्त माननीय तुकाराम जी मुंडे यांनी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये एक व्हिडिओ प्रसृत केला, ज्याच्यामध्ये त्यांनी पूर्ण आत्मविश्वासाने सांगितलं की तुम्हाला COVID-19 पार्श्वभूमीवर सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून मास्क घालण्याची गरज नाही। परंतु त्यांच्या जेव्हा तक्रारी झाल्या, IAS असोसिएशन आणि मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरकडे, तेव्हा 8 एप्रिलला त्यांनी मास्क घालणे बंधनकारक असल्याचं परिपत्रक त्याच दिवशी 8 तारखेला काढलं। ही पहिली घटना। त्यानंतरची दुसरी घटना जी आहे, 26 तारखेला सत्ता पक्षातले, राज्यात सत्ता असलेल्या पक्षातले राज्यपाल नामनिर्देशित आमदार यांच्याशी त्यांनी सौजन्य भेट घेऊन त्यांचा जो सुदाम नगरी प्रभाग क्रमांक 13 जो भाग आहे तो त्यांनी त्याचं प्रतिबंधित क्षेत्र कमी केलं। मला या गोष्टीचं अत्यंत आश्चर्य वाटतं की एकीकडे त्यांनी म्हणायचं की केंद्र आणि राज्य शासनाच्या 28 दिवस कोणत्याही पद्धतीचं प्रतिबंधित क्षेत्र कमी करण्याचे गाईडलाईन्स आहेत, कमी करता येणार नाही असं पूर्ण ताकदीनं सांगायचं, आणि सुदाम नगरी प्रभाग क्रमांक 13 भाग मात्र 20 दिवसातच त्यांनी प्रतिबंधितपासून कमी करायचा, श्रिंकड करायचं, हा जो त्यांच्या कामातला विरोधाभास आहे तो त्यांनी खरंतर दूर केला पाहिजे। मी या संदर्भात राज्य शासनाकडे आणि मिनिस्ट्री ऑफ हेल्थ आणि फॅमिली वेलफेअरकडे याच्या तक्रारी करणार आहेत आणि आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करतो की या पद्धतीचं विरोधाभासी वक्तव्य करून या शहरातल्या नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा त्यांनी प्रयत्न करू नये। धोरणाच्या संदर्भानं त्यांनी फर्म राहावं आणि एकाला फेवर देऊ नये, विना कोणताही फेवर देताना समानतेच्या भावानं त्यांनी काम करावं, या पद्धतीची विनंती देखील मी त्यांना या माध्यमातून करतो आणि या संदर्भात त्यांच्यावर वचक राहावा म्हणून त्यांच्या तक्रारी देखील मी संबंधितांच्याकडे वरिष्ठांकडे करणार आहे। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहड के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट, इनबीसीएन न्यूज नागपूर।